मुंबईमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी सिने इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी एकत्र येत मराठमोळ्या पद्धतीनं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं. नववर्षाची गुढी उभारत हा आनंदाचा सण साजरा केला आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्यासोबत मराठी इंडस्ट्रीतली सगळी तजेलदार मंडळी आहेत जी नेहमीच आपल्याला खूप सगळा आनंद देतात. त्यांचा उत्साह आपल्या सगळ्यांना, त्यांच्या प्रेक्षकांना, त्यांच्या चाहत्यांना खूप एक मनाचा त्यांचा उत्साह वाढवताना आपल्याला दिसतात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शशांक आहे, सौरभ आहे, सुशांत आहे, तर ही सगळी मंडळी एक वेगळा उपक्रम घेऊन यावर्षी आपल्या तुमच्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी भेटीला आलेली आहेत. सुशांतपासून सुरुवात करूया की एक वेगळा उपक्रम या निमित्ताने तुम्ही घेत आहात की पडद्यामागचे हे जे आपण हिरो म्हणू यांना, की यांना फारसं कोणी तुम्ही पडद्यावर दिसता, तुम्ही सगळ्यांना माहिती असता, पण यांचं काम जे आहे की थँकलेस जॉब आहे किंवा हे आहे ते आहे असं म्हटलं जातं. पण गेली 25-30 वर्ष ही चिरायू ह्याचं सेलिब्रेशन चालू आहे. विनय आपटे, नाना पाटेकर, मंगेश कुलकर्णी यांनी सुरू केलेली प्रथा आहे. गेली 10-12 वर्ष आम्ही सगळे मिळून हे करतो. तेव्हा आम्ही ज्येष्ठ रंगकर्मीला एक बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करून त्यांना फेलिसिटेट करायचो. पण मला असं वाटत होतं की याचं काहीतरी एक एम असला पाहिजे. या नुसतं आपण एकत्र यायचं, नवीन वर्ष स्वागत करायचं, याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो. तर मी पुण्यामध्ये गेलेलो असताना कला संस्कृती परिवाराच्या वतीने एक उपक्रम बघितला आणि मला असं वाटलं की मी मुंबईमध्ये काय करू शकतो. तर दादासाहेब फाळकेंच्या ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या चित्रपट नगरीमध्ये आम्ही सगळे काम करतो. दादा कोंडकेंचा आम्ही आदर्श बाळगतो आणि आम्हाला जे मोठे करणारी लोकं आहेत, स्पॉट दादा, लाईट दादा, सेटिंग दादा, आमचे कॅटरिंग दादा, या सगळ्या दादांमुळे खरं तर आम्ही आज जे कोणी आहोत, जे कोणी आम्ही तुम्हाला पडद्यावर दिसतो, त्याच्यामागे यांचे खूप कष्ट असतात पण हे कधीच लोकांना कळत नाही. ते या निमित्तानं दादा पुरस्कार देऊन, खरं तर हे दादा पुरस्कार हे नाव श्रीरंग गोडबोले यांनी सुचवलं. मी त्यांना म्हटलं की असं असं द्यायचं आहे तर काय आपण म्हणायला पाहिजे. ते म्हणाले सुशांत दादा पुरस्कार. तर खूप छान असं आणि खूप हक्काचं आणि मायेचं आणि एक आपुलकीचं आणि एक आदर असणारं नाव या निमित्तानं आम्हाला मिळालं. आणि मला असं वाटतं की हे सगळं करण्यासाठी नटेश्वराचे आशीर्वाद कुठेतरी पाठीशी आहेत, नाहीतर करण्याची इच्छा खूप जणांची असते पण ते आपल्याकडनं घडतं आहे आणि आपल्याकडनं होतं आहे ही मी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट समजतो. शशांक, गुढीपाडवा सण म्हटलं की एक वेगळं वातावरण सकाळपासून सगळ्यांच्या आपल्या माहिती आहे, मुंबईत असेल, पुण्यात असेल, की प्रेक्षकांना उत्सुकता नेहमी असते की कलाकारां सण साजरे करतात का कलाकार, किंवा कशाप्रकारे सेलिब्रेशन करतात. तुमची सेटवरची धावपळ असते, गडबड असते मान्य, पण असा होतो सण साजरा किंवा तुम्ही तो आनंद घेऊ शकता? नेहमीच तो आनंद साजरा करता येतो असं नाही, कारण अर्थात शूटिंग्समध्ये आम्ही व्यस्त असतो. पण जमेल तितके सण आम्ही नक्कीच साजरे करतो आणि कलाकार म्हणजे शेवटी आम्ही माणूसच आहोत, त्यामुळे आम्हालाही सण, आमचेही सगळे नातेवाईक, आम्हालाही त्याच सगळ्या भावना असतात. त्यामुळे असं काही आम्ही फार वेगळं आउट ऑफ द वर्ल्ड जगत नाही. तितकेच आम्ही क्युरियस असतो, तितकेच आम्ही इमोशनल असतो, त्यामुळे जमेल तेव्हा सगळे सण साजरे करणं हा माझा अट्टहास असतो. पण सण साजरे करतानासुद्धा आपले काही सण आहेत त्याचं फार आवडंबर झालेलं आहे, ते कटाक्षानं मी टाळतो. म्हणजे उदाहरणार्थ दिवाळीत मी गेले अनेक वर्ष कधीच फटाके उडवलेले नाही आहेत, किंवा गणपती जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा ध्वनी प्रदूषण होऊ नये याच्याकरता मी खूप सक्रिय असतो अनेक ठिकाणी. आणि जे आपले पारंपरिक सण आहेत त्याची तशीच ओळख कायम टिकवून ठेवण्यासाठीसुद्धा मी खूप आग्रही असतो. सो आजही मी हेच सांगेन की सण साजरा करा पण त्याची जी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीनेच तो साजरा करा. सौरभ आहे आपल्यासोबत, जो गणपतीमध्ये मला वाटतं सौरभचं ढोल पथक जे आहे, शशांक पण असतो अर्थातच खूप ब्रँड अँबॅसेडर, ब्रँड अँबॅसेडर, त्यामुळे असा काही यावर्षी काही प्लॅन आहे सौरभ? नाही, ते आम्ही एक्सक्लुझिव्ह ठेवलेलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे गणपतीतच फक्त आम्ही परफॉर्म करतो सगळे कलाकार मिळून, कारण प्रत्येकाला वेळ मिळेल नाही मिळेल, पण ती एक्सक्लुझिव्हिटी जरा राहायला पाहिजे म्हणून आम्ही फक्त गणपतीत परफॉर्म करतो. पण मला सणांबद्दल तुम्ही म्हणाल तर डेफिनेटली खूप आकर्षण आहे आणि ढोल तसे आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतात. पण मला गुढीपाडव्याबद्दलचं विशेष आकर्षण म्हणजे सगळ्यांच्या घरी गुढी उभारली जाते, एक काहीतरी सेलिब्रेशन होतं. पण मुंबईत एस्पेशली ज्या शोभायात्रा निघतात त्या मला फार एक माझ्यासाठी तो एक आकर्षणाचा पॉईंट आहे. त्यामुळे माझ्या घरचं सेलिब्रेशन झालं की मी शक्यतो पुण्यात असलो तर पुण्यात, नाही तर मुंबईत, त्या शोभायात्रा आवर्जून अटेंड करतो.
लालबाग परळ शोभायात्रा ढोलताशे सकाळ पहाटेपासूनची आदल्या दिवशीपासूनची लगभग की गुढीपाडवा आहे. सांगशील प्रेक्षकांना की नेमकं कसं वातावरण असतं पुढे वाक्य पाहिजे मला काय सांगशील. मुळात ह्या माणसाचे आभार, कारण वर्षानुवर्ष चिराई करतो आपण. नवीन वर्ष आपण मराठी इंडस्ट्री अख्खे कलाकार सगळे आपले मित्र आपण साजरी सेलिब्रेट करतो, खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि लालबाग परळच्या सगळा मेळावा आणि ते सगळे नाशिक बाजे आणि सकाळी ती ती जी मजा ती वेगळीच आहे, पण ती अजूनही आबादित आहे. अजूनही गिरगावमध्ये मिरवणुका निघतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि माझ्यासाठी सर्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ना, मी आत्ताच म्हणालो की मराठी इंडस्ट्री ही रिलेशन बेस्ड इंडस्ट्री आहे. इथे एकोपा जखला होतो, इथे इथे कोणाला एकाला प्रॉब्लेम असेल तर अख्खी इंडस्ट्री धावून निघते. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीत राहणं, त्याचा भाग होणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि असे असे सोहळे होणं, असे सण साजरे होणं ही खूपच मोठी गोष्ट आहे यार. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाला सुरुवात होते, काही नवीन काहीतरी घेऊन येतो आहेस असं कळत आहे. प्रेक्षकांना सांग जरा थोडीशी त्याची हिंट दे. नवीन घेऊन येतो आहे पण ते लवकरच कळेल तुला. पण मी एवढंच सांगेन झी चॉईसच्या सर्व रसिक प्रेक्षकांना की मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की आपल्या मराठी इंडस्ट्रीचा जो एकोपा आहे, जो नवीन वर्षी माझा संकल्प असेल की एकोपा आयुष्यभर जितकी वर्ष आम्ही सगळे तितकी वर्ष टिकावं. बली करतोय पहिल्यांदा आयुष्यात मी आणि तृप्ती, म्हणजे आयुष्यात तृप्ती आणि मी एकत्र कुठेतरी परफॉर्म करतोय. कारण तृप्ती हिरोईन बरोबर ऍक्च्युअल हिरोईन बरोबर परफॉर्म करतोय. नाही पण अशा सोहळ्यांना किंवा अवॉर्ड सेरेमनींना तृप्ती माझ्यावर असायची, पण एकत्र प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदा परफॉर्म करतो, तो खूप एक्साइटमेंट आहे दोघांमध्ये. आणि ह्या नवीन वर्षी ही काहीतरी नवीन सुरुवात आमच्या दोघांसाठी, आमच्या दोघांच्या आयुष्याची, आणि आम्ही दोघं एन्जॉय करतो. पण कोण जास्त कोण कोणाला नाचवतोय सध्या, स्टेप कोणाच्या जास्त करेक्ट आहे? इथे ज्यांची ज्यांची लग्न झाली ते सगळे मान्य करतील की बायकोच नवऱ्याला नाचवते, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर बायको नाचवते हाच आहे यार. खवय्या शशांक आहे की शशांकच्या ज्या काही रेसिपी आहेत, शशांकच्या डोक्यामध्ये जे काही पौष्टिक पदार्थ नेहमी हे असतात, पुण्यामध्ये नवीन हॉटेल सुरू केलेलं आहे, तर काय म्हणजे जे गिराईक म्हणून येतात शशांकला बघायला जास्त येतात की जेवायला म्हणून जास्त येतात, काय अनुभव तुला खूप वेगळा असेल ते सगळं? मी ना माझ्या हॉटेलचा अनुभव माझ्या नाटकाशी खूप रिलेट करतो. म्हणजे जेव्हा मी माझी मालिका चालू होती आणि नाटक केलं, तेव्हा अर्थात पहिल्या 5-10 प्रयोगांना मी हे गृहीत धरलं होतं की हे श्रीला बघायला येणार आहे. त्यामुळे हे मला माहीत होतं की आत्ता त्या ॲक्टरला बघायला येतात, पण त्यानंतर ती कलाकृती आवडणार आहे. तसंच माझं जे हॉटेल आहे पुण्यात आईच्या गावात नावाचं, आणि मुळात मी असं म्हणतो की आईच्या गावात हे खूप सात्विक हे सात्विक शब्द आहेत. आईचं गाव क्लासेसच्या मुलीच खूप येतात असं आम्हाला आमचा एक रिपोर्ट सांगतोय. क्लासेसच्या मुली हो क्लासेसच्या मुली येतात, त्यामुळे अर्थात त्यांच्याबरोबरची मुलंही येतात, त्यामुळे त्यांच्या लक्ष ठेवायला शिक्षकही येतात. असा एक खूप गोतावळा माझ्या हॉटेलमध्ये असतो, आणि परमेश्वराच्या कृपेनं आणि अर्थात माझे आईबाबा तिकडे आहेत आणि ते सगळं ते हॉटेल आत्ता सध्या सांभाळत आहेत, त्यामुळे ते खूप छान चालू आहे आणि खूप छान रिस्पॉन्सही मला मिळतोय. पण पुढचा बिझनेस छान वाटतोय, त्याच्यातच जर रंगून गेला तर प्रेक्षक मुक्तील आहे अभिनयाला. नाही असं असं कन्फ्युजन माझं खूप सुरुवातीपासून व्हायला पाहिजे, कारण एक नॅशनल स्विमर, मग इंजिनिअरिंग केलं, मग मास्टर्स केलं, मग आता अभिनय क्षेत्रात आहे, मग आता हॉटेल इंडस्ट्रीत आहे. आता बघूया पुढे काय काय अजून करायचं आहे, पण निश्चित अभिनय क्षेत्र हेच प्राधान्य आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आम्हा दोघांकडून एक खूप 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 साऱ्या शुभेच्छा. फिडोजलनी श्रीनिवास, प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.